नमस्कार, वेलकम इन फ्यूचर एजुकेशन। नगर प्राथमिक शिक्षण समिति सूरत संचालित शांता शेळके मराठी शाळा नंबर 135 आसपास नगर लिंबायत सूरत आपले हार्दिक स्वागत करीत आहे। वेलकम इन फ्यूचर एजुकेशन। गणित विषयाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या फ्यूचर एजुकेशन चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा आणि व्हिडिओच्या खाली दिलेल्या बेलवर क्लिक करा, जेणेकरून आमचे व्हिडिओ तुम्हाला वेळेवर मिळतील। आभार। जय जय गरवी गुजरात विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रश्न 6 ची समज मिळवणार आहे। त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलंय खालील दिलेल्या संख्यांच्या अगोदर येणाऱ्या संख्या लिहा। अगोदर येणारी संख्या, मग याच्या अगोदर आपण शिकलेत की अगोदर येणारी संख्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, वजाबाकी करावी लागते। म्हणजे लगेच येणारी संख्या शोधायची असेल तर मग या ठिकाणी आपल्याला दिलं 94, बरोबर। मग 94 वजा 1, 94 मधून 1 गेला 93, बरोबर। 94 च्या अगोदर काय येतो, 93। त्याच्यानंतर पहा, हे उदाहरण खूप महत्वाचं आहे। आपल्याला दिले संख्या आहे एकम, दशक, शतक, हजार, 10,000। दोन अंक सोबत मजायचे। मग 1,000 आलं, हा किती आहे, 10। मग बोलायचं 10,000। मग 10,000 वजा 1, 10,000 मधून 1 गेला, मग किती येतो, 9,999। वजाबाकी करून पाहायचंय, बरोबर। मग त्या ठिकाणी आपल्याला लगेच समजतं की 10,000 रुपयामधून 1 रुपया काढला तर 9,999 रुपये उरले। आता आपल्याला दिली संख्या पहा, एकम, दशक, शतक, हजार, 10,000, 1,000,000, इथं सर्वपुरा 2,00,000। दोन अंकी संख्या इथं 8, 2,08,090, 2,08,090। मधून आपल्याला काय करायचंय, वजा 1, 90। आता शेवटची संख्या आहे 90, मग आपण 90 मधून 1 काढून टाका, काय झाला, 89। बाकीची संख्या जशी घ्या तशी, 2,08,089। याप्रमाणे आपल्याला 1 वजा करून त्याच्या पुढची संख्या लिहायची आहे, म्हणजे आपल्याला अगोदर येणारी संख्या मिळते। आता ही सोपी, शेवटी 1 आहे, 1 गेला 0, पण आता इथे 21 च्या पुढे काय येतो, 20। आता ही संख्या वाचन करून पहिले, बरोबर, एकम, दशक, शतक, हजार, 10,000,00,000, 2,00,000, दोन अंक इकडे पण 2 अंक। मग 76,54,321, 76,54,321 आपण इथं लिहू, 76,54,321। 21 च्या अगोदर काय येतो, 20, मग याचा आपण लिहिणार 76,54,320, 20 21 च्या अगोदर 20, बरोबर। याप्रमाणे या ठिकाणी आपल्याला उत्तर सांगता येईल, वजा 1 करू। मग अशा प्रकारे आपला हा जो प्रश्न आहे तो 6वा प्रश्न, वजा 1 गेला 0, बरोबर। या ठिकाणी हा प्रश्न आपला पूर्ण झाला। आता 7वा प्रश्न खूप महत्वाचा आहे, प्रश्न लक्षात घ्या। खालील दिलेल्या संख्यांच्या जोडीमधून संख्या रेषेवर कोणती संख्या डाव्या बाजूस येईल आणि कोणती संख्या उजव्या बाजूस येईल ते सांगा, तसेच त्यांच्यामध्ये कोणत्या चिन्हाचा, बरोबर। आपल्याला चिन्ह दिले दोन प्रकारचे, एक आहे लेस दॅन, पहिलं लेस दॅन आहे आणि दुसरं आहे ग्रेटर दॅन, उपयोग होईल ते पण सांगा। तर आपल्याला उजव्या बाजूस कोणती संख्या येईल आणि डाव्या बाजूस कोणती, मग आपण पहिले लिहून घेऊ। या ठिकाणी आपला जो हात आहे त्याप्रमाणे आपण या ठिकाणी लिहू, इकडची बाजू उजवी, इकडची बाजू डावी, मग इथे लिहू डावी बाजू, बरोबर। नंतर त्याच्या खालती लिहू, म्हणजे बाजूला उजवी बाजू। आता इकडची बाजू म्हणजे उजवी बाजू, इकडची बाजू म्हणजे डावी बाजू, याप्रमाणे त्या ठिकाणी भाग करा।
आता डाव्या बाजूला लहान संख्या लिहायची, इथं आपण कोणती संख्या लिहायची लहान, आणि उजव्या बाजूला मोठी। लक्षात घ्या हा, आपल्याला संख्या रेषेप्रमाणे त्या ठिकाणी उजव्या बाजूची संख्या नेहमी मोठी असते आपल्याला माहिती आहे बरोबर, उजव्या बाजूची संख्या काय असते मोठी। मग संख्यामध्ये आता दोन संख्या दिल्या आहेत, आता डावी डाव्या बाजूला कोणती येईल आणि उजव्या बाजूला कोणती, आता दोन संख्या वाचन करून घेऊ आणि आपण त्या ठिकाणी नक्की करू। 530 आणि 503, 530 आता इकडे पण 5 आहे इकडे पण 5 आहे बरोबर, दोघं समान झाले। इकडे 30 आहे इकडे 3 आहे, कोण मोठा आहे 30 मोठा आहे, म्हणजे मोठी संख्या उजव्या बाजूला 530 आणि इकडे 503, 503 4 5 6 आणि मग उजव्या बाजूला ती संख्या मोठी होत जाते, म्हणजे या ठिकाणी आपण याप्रमाणे चिन्ह वापरणार। मग तुम्ही जर उजवी बाजू डावी बाजू त्या ठिकाणी वेगवेगळी लिहिली तरी काही हरकत नाही, कारण की आपल्याला दोघं चिन्ह वापरायला सांगितले आणि वरती आपण ही बाजू याप्रमाणे हे केलं बरोबर, उजव्या बाजूची संख्या आणि डाव्या बाजूची संख्या असं हे लिहिलं तरी चालेल। आता वरती संख्या आपल्याला जशी दिली 530 आणि 503, मग मोठी कोणती आहे मोठी 530, मग आपण या ठिकाणी लिहू 530 मोठी। याप्रमाणे आपण या ठिकाणी ग्रेटर दॅनचं चिन्ह वापरणार बरोबर, हे काय आहे ग्रेटर दॅन, 530 मोठा आहे याच्यापेक्षा बरोबर, ही संख्या जशीच्या तशी लिहून आपल्याला ते हे करावं लागेल पुढचं बरोबर। आता इथं डावी बाजू इकडे उजवी बाजू, चला आता लहान मोठी संख्या काही लिहत नाही मी तिथं, फक्त समजण्यासाठी लिहिलं होतं बरोबर। आता डावी बाजूला इथे 370 307, आता 70 आणि 7, 70 म्हणजे मोठी संख्या, मग आपण लिहू उजव्या बाजूला 370 बरोबर आणि 307 याप्रमाणे, डाव्या बाजूची संख्या लहान उजव्या बाजूची संख्या मोठी। मग आता उत्तर लिहित असताना आपल्याला चिन्हाचा उपयोग करायचे 370 आणि 307, या ठिकाणी पण काय होईल ग्रेटर दॅनचं चिन्ह होईल याप्रमाणे। इथं आता इकडे पण डावी बाजू उजवी बाजू, चला आता या ठिकाणी लिहिल्यानंतर वरची संख्या आपल्याला वाचन करायचे एकम दशक शतक हजार दहा हजार, 98,765, 98,765 आणि हा आहे 56,789, मग 98,000 मोठे का 56,000 मोठे, मग आपण म्हणणार 98,000, मग ते कोणत्या बाजूला उजव्या बाजूला 98,756 उजवी बाजूकडे, मग डावी बाजूकडे 56,789, मग आपल्याला वरती संख्या जशी तशी दिली तशीच लिहायची, चिन्हाचा उपयोग करायचा आहे। मग या ठिकाणी ही संख्या काय आहे मोठी, मग या ठिकाणी काय होईल ग्रेटर दॅन। चला पुढे, आता इकडे पण डावी बाजू इकडे उजवी बाजू बरोबर, आता या ठिकाणी आपल्याला पहिले शोधावं लागेल की लहान संख्या कोणती मोठी संख्या कोणती बरोबर। तर आता संख्या पहिले वाचन करून घेऊ बरोबर, एकम दशक शतक हजार दहा हजार लाख दहा लाख, म्हणजे किती 98,30,415, 98,30,415 इकडे, एकम दशक शतक हजार दहा हजार बरोबर
लाख दहा लाख करोड़ एक करोड़ करोड़ की संख्या काय असेल मोठी मापन इकडच्या बाजूला एक करोड़ 23,000 एक इकड़े 98,30,415 बरोबर आता या संख्यावरती ज्या प्रमाणे दिलाय त्या प्रमाणे 98,30,415 इकडे 1,23,001 मग 1 करोड़ मोठा आहे मग इकडे म्हणजे लेस दॅनचं चिन्ह या प्रमाणे आपण या ठिकाणी हा जो प्रश्न होता हा सातवा प्रश्न तो आपण सोडवू शकतो बरोबर उजव्या बाजूची संख्या मोठी असते डाव्या बाजूची संख्या लहान हे समजण्यासाठी लिहून तुम्हाला या प्रमाणे चिन्हाचा उपयोग करायचा आहे आता आपण आठवा प्रश्न पाहू हे लिहून घ्यायचं आहे तोपर्यंत बरोबर लिहून घ्या